आता 100% लोकांचा विरोध असताना एखादी जुलूम जबरदस्तीने रिफायनरी तिथे आणायची किंवा एखादा उद्योग तिथे आणायचा हे चुकीचं. त्या जीवाशी खेळून लोकांना दडपशाहीनं गप्प करून सत्यापासून दूर जाऊन आणणार तुम्ही रद्द करता आणि ही रिफायनरी जबरदस्ती इथे आणून बस. कोकणातली जनता ही अत्यंत चिकित्सक आहे की आता रिफायनरी आल्यावरती ह्याचा भाव प्रचंड वाढणार आहे, त्यामुळे आधीच प्लॅनिंग करून लोकांनी जमिनी घेऊन हा प्रकल्प आहे असं तुम्ही सांगताय, तर मग तुम्ही खुलेआमपणे चर्चा घडवा. आणि जेवढी ग्रामस्थ अफेक्ट होत आहेत त्या ग्रामस्थांपैकी सगळ्या ग्रामपंचायतींनी 100% ह्याला विरोध केला आहे. आता 100% लोकांचा विरोध असताना एखादी जुलूम जबरदस्तीने रिफायनरी तिथे आणायची किंवा एखादा उद्योग तिथे आणायचा हे चुकीचं आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांना टॉर्चर केलं जातं आहे, कोणावरती तडीपारीचे गुन्हे, कोणावरती अतिरेकी असल्याचे गुन्हे, ATS तर्फे चौकशी, हे काय कळत नाही मला. आज तू पत्रकारांना हात धरून बाहेर काढून सांगितलं परत इथे दिसू पण नका. म्हणजे आपण कुठल्या राज्यव्यवस्थेत राहतो आहे, आपण नक्की लोकशाहीत राहतो आहे की काय चालू आहे. आणि नाणार तिथनं 2 किलोमीटर 2.5 किलोमीटर अंतरावर आहे नाणार, तुम्ही रद्द करता आणि ही रिफायनरी जबरदस्ती इथे आणून बसवण्याचा प्रयत्न करता आहात. तुम्ही सगळे सातबारे काढा, तुम्हाला अनेक सातबारे अनेक जणांच्या नावावर आढळतील. तिथे काही सातबारे अधिकाऱ्यांच्या नावावर आहेत, काही सातबारे कोणाकोणाच्या नावावर आहेत, विदर्भाच्या आमदाराच्या नावावर आहेत, साठे काय साठका काही हे करायत, त्यांनी ह्या रिफायनरीला खूप विरोध केला होता. म्हणजे ही रिफायनरी नागपूरमध्ये या घेऊन या असा त्याचा आग्रह होता. त्याच्या बदल्यात त्याला जमीन मिळाली, ती कशी मिळाली काय मिळाली त्याने पैसे दिले गेले मला माहीत नाही. पण आता कसं आहे की आता रिफायनरी आल्यावरती ह्याचा भाव प्रचंड वाढणार आहे, त्यामुळे आधीच प्लॅनिंग करून लोकांनी जमिनी घेऊन काय करायचं झालं. स्थानिक गावकरी नागरिक तीव्र आंदोलन करत आहेत, ठाकरे गटाचा त्यांना पाठिंबा देखील आहे. आंदोलन आता कोणत्या दिशेला जाणार, काय निर्णय घेणार दिसत. असं आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर तालुक्यात जो काय ग्रीन रिफायनरी प्रोजेक्ट होणार 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 असं जे काय म्हटलं जातं त्या संदर्भामध्ये आज बारसूमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष उफाळून आलेला आहे. हा असंतोष उफाळून आला असताना मला सरकारला एवढंच सांगायचं आहे की लोकांच्या जीवाशी खेळून लोकांना दडपशाहीनं गप्प करून सत्यापासून दूर जाऊन तुम्ही अशा पद्धतीनं आपलं राजकारण करून आपला पक्ष जर वाढवणार असाल, विशेष करून भारतीय जनता पार्टीला मला सांगायचं आहे, तर असा तुमचा पक्ष कोकणामध्ये वाढणारा नाही. कोकणातली जनता ही अत्यंत चिकित्सक आहे, अभ्यासू आहे, खरं काय आणि खोटं काय ही समजून घेण्याचा प्रयत्न करणारी ही कोकणातली जनता आहे. याचं कारण असं मी हे बोलतो, याचं कारण असं की जरी या प्रकल्पाबद्दल प्रत्येकानं वेगवेगळ्या प्रकारची मतं यापूर्वी मांडली असली तरी मी एका मताशी ठाम आहे. मी त्यावेळेला भारतीय जनता पार्टीला खुलेआमपणे आव्हान दिलं होतं की तुम्ही म्हणता 3-4 लाख कोटी रुपयाचा हा प्रकल्प येतोय, 1 लाख लोकांना प्रत्यक्षपणे आणि त्याहीपेक्षा अनेक लोकांना अप्रत्यक्षपणे रोजगार देणारा हा प्रकल्प आहे असं तुम्ही सांगताय, तर मग तुम्ही खुलेआमपणे चर्चा घडवा. आमची मी स्वतः तिथे येतो,